महाराष्ट्र राज्य के बहुतेज गांव में बारिश न होने के कारण मेरा गांव और अड़ोस पड़ोस के गांव में पर्यावरण नष्ट हो रहा है। इस कारण मेरे गांव के प्राणी पक्षी और साथ में लोगों के व्यवसाय पर भी इसका परिणाम होगा। हम तो कहीं भी जाके रहेंगे मगर गाय भैंस बकरी का क्या होगा। कुछ लोगों का तो व्यवसाय ही उनको संभालना है, उन्हें कल की चिंता पड़ी है। निसर्गात फरक आहेच की आता या आमचा तर लईच कमी पडला, दरवर्षी तरी वाजतात की जात। पर्यावरणाच्या बदलामुळे तुमच्या व्यवसायावर किंवा जीवनावर काय फरक झालाय, त्याचा तुम्हाला काय त्याचा तोटा होतोय, म्हणजे आता पाऊस नाही पाणी नाही तर काय होतंय? आता आम्हाला काय चित्राबाजा हालच येत ना, पाण्याची तर बोंबच आहे, पाणी तर नाहीच। बरोबर, पाणी प्यायला तर नाहीच मिळत म्हणलं तरी, गाय ह्या टाकी बशी घालावते आम्ही, कुठं पाणी आता मोकळं आहे का वडेला याला। जीवनावर फरक म्हणजे आता हे चित्राबाचं आपलं येऊन जाऊन हे चित्राबाची काळजी लागती, आता ह्याच्या पलीकडे आमच्याकडे काय पर्याय नाही दुसरा, मग हे गेल्यावर आम्ही काय काय मनात दुखदुखी राहती, यायला आजचा गेला उद्याचा कसा जाईल, आज पाणी मिळलं पर उद्या पाणी कुठे मिळेल ही आता आजच काळजी लागली मला। काय व्यवसाय करता? आता विहिरीचं खोदकाम मगा करण्याचं व्यवसाय झाले सध्या। किती दिवसापासून हा व्यवसाय करता? व्यवसाय 15-20 वर्ष झाले करतो। पाऊस नाही पडला तर तिथं पाणी निर्माण होत नाही, पाणी निर्माण होत नाही त्याच्यामुळं आमचाही व्यवसाय कुठं धोक्यात येतोय। कुठं जर पाणी असलं तर लोक विहिरी खोदणार आहेत, जर पाणीच कमी पडलं तर विहिरी खोदायला आम्हाला अगदी कुठंतरी एखादी विहीर मिळणार, त्यातून 10 कॉन्ट्रॅक्टर तयार होणार, तिथं जाणार आहे बाबा ते आम्हाला, मग ते त्या पद्धतीने मिळत नाही कामसुद्धा, मग आम्ही आपलं आहे त्या मजुरीमध्ये बाबा चल तसा आहे कुठंतरी, त्यामुळं आमच्यावर ते परिणाम होत असतो। त्याच्यामध्ये मधून कंपन्या सरकार कंपन्यांना कुठंतरी प्रोत्साहन देत असल्यामुळं कंपन्या उत्पन्न होत्या, त्याचं प्रदूषण व्हावं झाल्यामुळं। तुम्हाला काय वाटतं जर हे असंच पर्यावरण राहिलं तर तुमचं पुढचं म्हणजे भविष्यात तुमच्या व्यवसायावर काय फरक परिणाम होणार आहे ना? त्याच्यात जर पाऊस हे जर नाही सगळं पडलं तर काय होणार आहे? शेती सुद्धा काहीच राहत नाही, पीक येणार नाही ना, पीक अजिबातच येणार नाही ना। आता सगळं महागाई पण वाढणार आहे, खाण्याचं हाल होणार आहे, लोकांना मजुरी परत मिळणार नाही अजिबातच, पाऊस जर नाही झाला तर। आता वाटायला सरकार आता आपलं गरीबाचं कोण एकट्याचं जो मानते या संख्या ऐकून मी विचार कोणाचा करत नाही, ते आपलं बघत या आपली बायका पूर आपण चांगलं राहिल्यावर बस बाकीचं काय करायचं आपल्याला। मुझे लगता है पर्यावरण नष्ट हो रहा है, इसे हम सब ही जिम्मेदार है, हम सबको मिलकर पेड़ लगाकर पानी बचाकर फिर से पहले जैसा करना चाहिए। हमें भी अपने पर्यावरण के लिए जागरूक होना चाहिए, तभी तो आने वाले बच्चे पेड़ पौधों की खुशी ले पाएंगे और हम भी नैसर्गिक हवा में अच्छे से जी सकेंगे। मैं रोहिणी पवार महाराष्ट्र राज्य के वल्लेगाव से इंडिया अनहर्ड के लिए।